परेलच्या बोगदा चाळीतील रहिवाशांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी सभागृहाबाहेर आंदोलन केलंय. महापालिकेच्या जागेवरची चाळ बिल्डरनं तोडल्याचा या रहिवाशांचा आरोप आहे. बिल्डरनं भाडं देखील न दिल्याची तक्रार या रहिवाशांनी केली आहे. याच मुद्द्यांसाठी रहिवाशांनी या अगोदर आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं, मात्र त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे अखेर या रहिवाशांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला. त्या भूखंडावरती पूर्ण दादागिरी केली आणि आम्हाला कुठचंही काय हे न करता, पर्यायी जागा न करता, न देता आणि कुठलाही कागदपत्र किंवा काय काही न देता त्यांनी अक्षरशः आम्हाला रस्त्यावरती काढून बिल्डिंग डिमॉलिश केलेली आहे. 90% लोकांचा विरोध असताना सुद्धा हा हे कॉर्पोरेशनचे अधिकारी का त्याला पाठीशी घालत आहे ते आम्हाला समजत नाही. त्याला ताबडतोब काढून इथून हकलून द्यावे आणि आमच्या सोसायटीच्या 90% लोकांच्या वतीने जो बिल्डर आम्ही हे करू तो मान्य करावा त्यांनी. आम्हाला पर्यायी जागा दिलेली नाही, त्याशिवाय कुठलीही आमची व्यवस्था केलेली नाही आहे आणि सरळ हातपाय घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि त्या गोष्टीला 6 महिने झाले. तिकडेही आम्ही 42 दिवसाचं उपोषण केलं, तिकडे पण आमच्यावर कोणी लक्ष दिलं नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.